धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, उपलब्ध सुविधा, मेडिसिन विभाग, 15 बेड्स से सुसज्ज आईसीयू, ईसीजी, 2D इको, पीएफटी, अस्थिरोग विभाग, एक्सीडेंट, कृत्रिम सांधेरोपण, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, मणके विकार आणि शस्त्रक्रिया, सुपर स्पेशलिटी विभाग, प्लास्टिक सर्जरी, कैंसर सर्जरी, न्यूरो सर्जरी, पेडियाट्रिक सर्जरी, सर्जरी विभाग, दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया, धन्वंतरी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल, ताजनेमळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर, फोन नंबर 024-25-22-75-74, तसेच 22-75-75, मोबाईल नंबर 74-99-17-68-64। संगमनेर शहर आणि तालुक्याच्या विकासामध्ये पडताळणी कुटुंबियांचा मोठा वाटा आहे। आमचे राजकीय मतभेद आहेत, परंतु आमच्यामध्ये कोणतीही व्यक्तिगत द्वेष नाहीये। पडताळणी कुटुंबाचे आणि माझे खूप चांगले संबंध आहेत। संगमनेर तालुक्यामध्येच हे घडू शकतं असं प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी म्हटलंय। संगमनेर शहरामध्ये मेसर्स पडताळणी मिलचे स्थलांतर आणि उद्घाटन सोहळा रविवारी 10 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता मालपाणी हेल्थ क्लब रोड कासारवाडी या ठिकाणी माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या शुभहस्ते संपन्न झाला आहे। या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष अशोकरावजी सराफ, ज्येष्ठ नेते श्यामसुंदर जाजू, माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे, प्रथित यश, उद्योजक राजेश मालपाणी, डॉक्टर संजय मालपाणी, मनीष मालपाणी, गिरीश मालपाणी, धनंजय डाके, तसेच SR थोरात समूहाचे आबासाहेब थोरात, विश्वासराव मुर्तडक, मिलिंद कानोडे, सोमेश्वर दिवटे, निखिल पापडेजा, दिलीपराव शिंदे, RM कातोरे, तसेच विक्रम पडताळणी, बाळूशेट पडताळणी, विशाल पडताळणी आदी उपस्थित होते। या प्रसंगी सूत्रसंचालन बिहाणी सर यांनी केलंय। तर पडताळणी मिलचे मालक श्रीगोपाल पडताळणी, महेश पडताळणी, राजगोपाल पडताळणी, गणेश पडताळणी यांनी उपस्थित पाहुण्यांचे स्वागत आणि सत्कार केला। त्याच्यानंतर 1980 त्यावेळेचं भांडवल आमचं 26,000 कॅपिटल हातात होतं, कॅश, आणि 20,000 एक कर्ज होतं, LIC कर्ज अशा 46,000 दुकानपर्यंत चालवली होती। परंतु भाऊची सचोटी नष्ट करण्याची त्यांची जी एक आम्हाला शिकवत, त्या आधारावर आम्ही एवढ्या क्षेत्रावर पोहोचलेलो आहोत। भाऊनी कधी पण असं पाहिलं नाही, जात भेद पक्षभेद भाऊ कधी चिंतन केलेलं नाही, तो वारसा त्यांची शिकवण मला लाभलेली आहे। सर्वांचे धन्यवाद। ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र। मेसर्स पडताळणी मिलचं स्थलांतर आणि उद्घाटन झालं असं मी जाहीर करतो। मला दोन्ही बंधूंनी राजगोपालजी आणि श्रीगोपालजींनी निमंत्रण दिलं की 10 तारखेला आपल्याला सकाळी 10 वाजता उद्घाटनाचा कार्यक्रम करायचा आहे, आणि ते मी आनंदानं स्वीकारलं। खरं म्हणजे याच्यामध्ये एक आनंद असतो की आनंदामध्ये सहभागी होण्यामध्ये। इथे बोलत असताना सांगितलं राजगोपालजी पडताळणी श्रीगोपालजींनी सांगितलं की आमचं राजकीय मतमतांतर आहे, राजकीय दृष्ट्या दोन मताचे आहेत, तत्त्वज्ञान वेगळं आहे, परंतु आम्ही काही व्यक्तिगत याच्यामध्ये तसंच आणून न देता मी उपस्थित राहिल्याचा आनंद त्यांनी मानला। काही गोष्टी देश चालवत असताना मान्य करावं लागतात। एक तर पहिलं असं आहे की राजकारण जे आहे, पक्ष आहे, तत्त्वज्ञान आहे, हे आपल्या राज्यघटनेनं सुद्धा काही मान्य केलेलं आहे। पक्ष आहे, मतांतर असतात, आणि मतांतर जर व्यक्तिगत जीवनात येऊ द्यायचे नाही, व्यक्तिगत द्वेषामध्ये ते रूपांतर न होऊ देणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि म्हणून तसं कधीही संगमनेर तालुक्यामध्ये आपण ते वातावरण नाही, देशामध्ये नव्हतं। आता त्यांनी निमंत्रण जर पाहिलं तर वर्षानुवर्ष खूप संबंध या कुटुंबाचे माझे आहेत, आणि कधीही आनंदानं हसत स्वागत करणारे आहेत।
मला आठवतं की 1985 मी ज्यावेळेस आमदार केला उभा राहिलो किंवा 90 पुन्हा काँग्रेसचा म्हणून उभा राहिलो त्यावेळेस सुद्धा मला डॉक्टर लका देशपांडे यांच्या कुटुंबात गेलो त्यांनी पाटावर बसून ओवाळून मग शुभेच्छा दिल्या. मला आठवतं की त्यावेळेस डॉक्टर कुर्टीकर प्राध्यापक होते ते डॉक्टर होते कुर्टीकर त्यांचे वडील अक्षरशः व्यवस्थित पूजा देवघरात बसून पूजा करून शुभे दिल्या. मला त्यावेळेचं आठवतं की शंकरलालजी जाजूंच्या घरी गेलो होतो मी आईनी आणि त्यांनी अक्षरशः व्यवस्थित पद्धतीनं आशीर्वाद दिले. असं आहे की राजकारण हे किती व्यक्तिगत जीवनात आणायचं हा सुद्धा प्रश्न असतो. शेवटी एकमेकांचे संबंध चांगले ठेवणं राजकारणाव्यतिरिक्त ही पूर्वीची पद्धत आहे आणि त्या पद्धतीनं खरं देश चालला पाहिजे अशी अपेक्षा करणारे आपण आहोत. त्या बऱ्याच व्यासपीठावर आम्हाला असं एकत्र यावं लागतं. निर्णया पक्षाचे आम्ही एकत्र येतो आणि मी खरं सांगतो अनेक वेळा येतो एकत्र असं काही नाही तुमच्याच वेळेला आलं असं नाही. संगमनेरला तर येतोच आपण पण बऱ्याच ठिकाणी येतो. आम्ही एक काळजी घेतो की या व्यासपीठावर बोलायचं काय आणि किती राजकारण बोलायचं किती बोलायचं नाही बोलायचं तर एखादा विनोद करून बोलायचं हे साधं पथ्य असतं याच्याविषयी काही नाही कारण शेवटी राजकारण घटनेनं स्वीकारलेली गोष्ट आहे त्यामुळं तुम्ही काही काळजी करू नका. मला आनंदच आहे येण्यामध्ये आणि उद्घाटन करण्यामध्ये मला आनंद आहे त्याचा त्याचा राजकारण संबंध नाही. आणि संगमनेर तालुक्यात सांगावं राजकारण काय आहे म्हणजे एकदा निवडणूक संपली की एखादं मी असं कृत्य केलं की त्याच्यात राजकीय काही कोणाचा द्वेष केला किंवा हे केलं असं एक 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 दाखवायचं एकच 40 वर्ष झाले बरं का आपण 40 वर्षामध्ये आपण असं राजकारण म्हणून कोणाचा द्वेष केला असं एक एक दाखवता येत नाही. शेवटी एक कुटुंब म्हणून आपण काम करत असतो आणि त्या पद्धतीनंच पुढं गेलं पाहिजे आणि देशानं सुद्धा या पद्धतीनंच गेलं पाहिजे या मताचा मी आहे. एक उदाहरण आहे पूर्वीचं की अटलजी आजारी झाले काही प्रश्न तब्येतीचे निर्माण झाले राजीव गांधी त्यावेळेस पंतप्रधान होते राजीव गांधींनी अटलजींना युनोच्या शिष्टमंडळाचं प्रमुख केलं अमेरिकेत पाठवलं सगळे उपचार करून घेतले आणि हे स्वतः अटलजींनी सांगितलं. हे याला म्हणतात देश चालवणं राजकारण करणं. त्यामुळं असंच राजकारण असलं पाहिजे बंधुभावाचं असलं पाहिजे. पडताळणी कुटुंबियाबद्दल कौतुक आमचं आहे संबंध आहे. मला आठवतं की त्यांच्या वडीलधाऱ्यांनी मला काय आशीर्वाद दिलेले आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य आणखी आहे की त्यांनी खंडोबाचं तुम्ही सांगितलंच विसरले खरं म्हणजे तुमच्या वाचनात खंडोबाचं देवस्थान त्यांच्या पाठीमागच्या बाजूला आहे आणि यात्रा सुंदर पद्धतीची पूजा यात्रा प्रार्थना सगळं तिथं व्यवस्थित चालतं. रामदेव महाराज म्हणतो मी नाही तर रामदेव बाबा म्हणलं की वेगळे वाटतात आपल्याला. रामदेव महाराजांचं स्थान आहे. एक धार्मिक हे असणं याच्यामध्ये काही देश नाही परंतु आपण शेवटी एक शहर म्हणून किंवा तालुका म्हणून कुटुंब म्हणून काम करतो. आपले इथं फार सुंदर पहिलं तर कौतुक केलं पाहिजे इतकं सुंदर असं हे तुम्ही आता खूप कठीण जागेत आणि मिल पाहिलेली मी पूर्वीची कठीण जागेत तुम्ही होते गावामध्ये होते अडचणी झाल्या बाजारपेठेत दळणवळणाच्या खूप अडचणी झाल्या प्रत्येकजण पुढं सरकताही दिसतो. आता प्रत्येकजण दुकानाच्या पुढं पायरी पायरीचा ओटा ओट्याला पडता पुन्हा पायरी असं थोडंसं हे सगळं होऊन आपण खूप बारीक झालो आणि सगळ्यांनी ठरवलं तर रस्ता रुद्ध करणं शक्य असतं पण ते सगळ्यांनी ठरवून केलं तर हरकत नाही. पण त्या अडचणीत इतक्या दिवस काळ काढला. आता वेळ आलेली आहे की ज्यावेळेस काही मंडळींनी बाहेर जाण्याची चांगली जागा केलेली आहे अत्यंत सुंदर असं हे ठिकाणचं शोरूम सारखं खरं म्हणजे होलसेलचं दुकान दिसतं मात्र शोरूम सारखं इतकं सुंदर केलेलं आहे तुमचं खूप कौतुक. या निमित्तानं मी सांगेल की संगमनेर शहराचा व्यापार हा जर आपण पाहिला तर तुम्हाला कोणत्याही गावामध्ये गेले तर सगळे सांगतील की संगमनेर शहर व्यापारामध्ये व्यापाराचं चलनबदलामध्ये सगळ्यात चांगलेलं असलेलं आता सध्या संगमनेर शहर आहे हे सांगितलं जातं आहे. दिवाळी कोणाची चांगली झाली आपण पाहतो. अरे दिवाळी कोणाची चांगली झाली संगमनेरचा वरचा क्रमांक राहतो. याला कारण सुद्धा आपलं वातावरण आहे सहकारी संस्था आहे उद्योग व्यवसाय आहे मालपाणी उद्योग समूह असेल किंवा इतर आपण उद्योग व्यवसाय जे करतो ते कारण आहे. त्याच्यातून हे सगळं वातावरण पुढं जात असताना दिसतं. निव्वळ शैक्षणिक संस्था आपल्या आहेत
त्याच्यामुळे बाहेरचा विद्यार्थी किती येतो याचा विचार तुम्ही केला का? किती संख्येनं बाहेरचा विद्यार्थी येतो, त्याचा अर्थ आर्थिक याच्या चलनवलनावर किती परिणाम होतो? आता सकाळी आम्ही गेलो आणि एका होलसेल दुकानाचा कपड्याच्या दुकानाचं उद्घाटन केलं आम्ही एका ब्रँडच्या. मी म्हटलं अरे ते म्हणे काही नाही कॉलेजच्या मुलांकरताय आणि आपल्या कॉलेजची मुलं खूप असतात. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असणारे आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक आपल्या सर्वांचे नेते आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात, या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर आदरणीय अशोकरावजी सराफ, भारतीय जनता पार्टीचे उच्च पदस्थ असणारे आदरणीय श्यामभाऊ जाजू, राजेशभाऊ मालपाणी, त्याचप्रमाणे अमलक शेठ पारख, धनंजय डाके, श्रीगोपाळभाऊ पडताणी, राजाभाऊ पडताणी, बाळूशेठ पडताणी, उपस्थित सर्व पडताणी परिवार, उपस्थित सर्व पडताणी परिवाराचे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट, सर्व मित्रमंडळी, खरोखरीच आज या निमित्ताने मनाला खूप आनंद होतो आहे की अत्यंत मोठ्या अशा वास्तूमध्ये पडताणी मिलचं स्थलांतर होत आहे. आणि या निमित्ताने मला रामनाथ बाबा आणि शिवनाथ बाबा पडताणी यांची आठवण प्रकर्षाने होते. कारण लहानपणी तसा श्रीगोपाळचा आणि माझा संपर्क हा लहानपणापासूनचा, म्हणजे मी जेव्हा आम्ही गल्लीमध्ये असायचो वडगल्लीमध्ये, तेव्हा तिथे मागच्या होळी तिथे असायचे आणि होळीच्या निमित्ताने त्यांच्या मिलमधून ते टर्फलं असायचे शेंगाचे, तो भुस्सा आणण्याच्या निमित्ताने आम्ही त्या मिलमध्ये जायचो. आणि ती मिल जेव्हा मी बघितली लहानपणी, तेव्हा तो काही पट्टे इकडून तिकडं तिकडून इकडे असे लांब ते जे पट्टे असतात कॅनव्हास बेल्ट ते, आणि त्या मशीनचा तो आवाज यायचा फाटफाट फाटफाट असा आवाज, आणि त्याच्यातून इकडून शेंगदाणे टाकले तिकडून तेल निघायचं, ते पाहून मला मोठं आश्चर्य वाटायचं. त्यानंतर मग श्रीगोपाळ भाऊंनी किराणा दुकान चालू केलं आणि लहान असताना शाळेच्या सुट्टीमध्ये मला आई दुकानात पाठवायची की जा हे सामान घेऊन आहे, इतकं इतकं सामान घेऊन आहे, आणि एक निळी किंवा लाल रंगाची महिन्याची डायरी असायची उधारीची. आणि त्या दुकानामध्ये मला डाळ काय कोणत्या कोणत्या प्रकारच्या डाळी असतात, आटा रवा मैदा कशाला म्हणतात, आसपाव पावशेर काय 250 ग्रॅम 500 ग्रॅम काय असतं हे तेव्हा मला श्रीगोपाळ भाऊंकडून ते समजलं. आणि मला आजही त्या ठिकाणी त्याच्याकडे असणारी ती लोकं ज्याने जे कामाला होते ते सगळे मला आठवतात. त्यानंतर श्रीगोपाळने मोठा त्याचा व्यवसाय वाढवला आणि आज या ठिकाणी स्थलांतरित अजून मोठा करून या ठिकाणी त्याचं स्थलांतर होत आहे. हे सगळं सोपं नाही आहे, त्याला फार मोठे कष्ट सहन करावे लागतात, आपल्या बिझनेसमध्ये मोठा वेळ द्यावा लागतो, मेहनत घ्यावी लागते, लोकांशी संपर्क वाढवावा लागतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या धंद्यामधली जी तेजीबंदी आहे त्याचा अभ्यास करावा लागतो, ती डेअरिंग करावी लागते, आणि त्याच्यानंतर हे सगळं साध्य होतं. आणि म्हणून आज श्रीगोपाळ भाऊंनी जे काही कमवलं जे काही मिळवलं त्याला आपल्याला दाद द्यावीच लागेल. आणि मोठा असा जनसंपर्क आहे त्याचा, मग त्या किराणाच्या माध्यमातून असो किंवा सामाजिक माध्यमातून असो, कोणी जरी त्याच्याकडे गेलं तरी तो कोणी रिक्त असते एखाद्या संस्थेला डोनेशन दिल्याशिवाय कधी पाठवत नाही. आणि असा दिलदार आणि उदार मनाचा असा श्रीगोपाळ, आणि त्याने आपला व्यवसाय वाढवला, खरोखरीच आम्हाला सर्वांना खूप आनंद या क्षणी होत आहे. मित्रांनो, श्रीगोपाळसारखंच जसं मी आता सांगितलं की व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून व्यापाऱ्यांचे प्रश्न मांडणे ते सोडवणं, त्याचप्रमाणे मर्चंट बँकेच्या माध्यमातून देखील त्यांनी खूप चांगलं काम ते चेअरमन असताना देखील केलं. आणि यावर्षी तर आपल्याला माहीत आहे सर्वांना की साहेब तुम्हाला कदाचित माहीत नसेल परंतु मर्चंट बँकेचे इलेक्शन यावेळेस राजेश भाऊंनी बरीच मेहनत घेतली आणि बिनविरोध करण्याचा त्यांचा जो एक अट्टहास होता तो त्यांनी पूर्ण केला आणि एक चांगलं काम झालं. परंतु त्याच्यामध्ये शेवटी जेव्हा काही तडजोडी कराव्या लागतात, जेव्हा आपल्याला बिनविरोध इलेक्शन करावे लागतात, आणि त्या तडजोडीमध्ये राजेश भाऊ स्वतःचा राजीनामा म्हणजे विड्रॉल द्यायला निघाले होते, परंतु श्रीगोपाळ भाऊंची त्यांची मैत्री अशी आहे, संबंध असे आहेत बालपाणी आणि पडताणी परिवाराचे, की त्यांनी सांगितलं नाही नाही तुम्ही कुठं चालले मी विड्रॉल देतो. आणि आज असा तसा माणूस नाही आहे, खरं म्हणजे पहिल्या 3 मध्ये जो निवडून येण्याची ज्याची क्षमता आहे, एवढा मोठा जनसंपर्क आहे,
अशा माणसाने विड्रॉल देणं हे खरोखरीच एक मनाला चटका लावून देणार जाणारी गोष्ट होती. परंतु हे केवळ मोठ्या मनाची माणसंच करू शकतात, संकुचित विचाराचे लोक हे करू शकत नाही. अरे ज्याचं मन मोठं असतं तोच माणूस एवढा मोठा बिझनेस आज करू शकतो. आणि निश्चितपणे या निमित्ताने राजाभाऊ पडताणी यांनी देखील त्यांना चांगली साथ दिली. त्यामुळे जरी श्रीगोपाल राजगोपाल परिवाराविषयी बोलले असेल तर त्या परिवारासंबंधी माझ्या भावना ज्या ज्या आहेत या ठिकाणी मी व्यक्त करणार. या ठिकाणी आपण पाहत आहोत की संगमनेरची एकंदर वाढती प्रगती लक्षात घेता संगमनेरमध्ये येणाऱ्या वाहतुकीचा फार मोठा प्रश्न हा निर्माण झालेला आहे. आणि मोठमोठ्याला ट्रक गावात येणं अतिशय कठीण झालेलं आहे. ही दूरदृष्टी ठेवून जवळजवळ संगमनेरच्या बऱ्याच व्यापारी बंधूंनी आपले गोडाऊन व्यापार हे अकोला बायपास रोड आणि कसर्व रोड आणि आपल्या अकोल्याच्या रस्त्याला बांधलेले आहेत. आजच्या या कार्यक्रमाचे भाऊसाहेब संघाशी आणि माझा संबंध हा भाऊसाहेबांचा अतिशय निकटचा असायचा. ज्याला भाऊसाहेब पहिल्यांदा अपक्ष आमदार झाले आणि म्हणजे सुटल्यानंतर संघाने एक कार्यक्रम घेतला होता रक्तदानाचा, सामाजिक उपक्रम होता. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे जर कोण आले असतील तर भाऊसाहेब थोरात हे संघाच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. संघ हा कधी राजकीय चोळ पाळत नाही, सगळे स्वयंसेवक सांगायला सारखे आहेत. कुणी कुठल्या पक्षात जा त्याबद्दल सांगायचं काही म्हणणं नाही, त्यांचे विचार वेगळे असतील. परंतु संघ त्यांना संघापासून अस्पृश्य ठेवू शकत नाही. ज्या ज्या वेळेला काही कामानिमित्त भाऊसाहेबांचा माझा संबंध यायचा त्या त्या वेळेला मी भाऊसाहेबांना फोन करायचो की भाऊसाहेब असं तर काम आहे. भाऊसाहेब चेअरमन असायचे आणि त्यावेळेला त्यांनी भाऊसाहेबांनी मला विचारायचं तुम्ही चोरव्याला येता का फॅक्टरीवर येता. संघाचं कोणी पदाधिकारी आले असेल, प्रांतातले अधिकारी असेल तर भाऊसाहेबांना मी फोन करायचो व तुम्हाला भेटायला यायचं म्हणून आवर्जून संघाच्या संदर्भात भाऊसाहेबांचा एक थोडासा दृष्टिकोन कदाचित वेगळा असावा. कधी त्यांनी नाही म्हटलं नाही. एवढंच नाही की संघाच्या कार्यक्रमाला सुरुवातीला सुधीरजी तांबेसुद्धा अध्यक्ष आले होते. त्यावेळेला सुधीरजी तांबे हे राजकारणात पडलेले नव्हते, संघाच्या एका उत्सवाला ते अध्यक्ष म्हणून आले होते. श्रीगोपाच्या बहिणी असतील, श्रीगोपाच्या मामा असतील, या सगळ्यांशी माझा अतिशय श्रीरामपूरचे त्यांचे नातेवाईक असेल सोमणी, या सगळ्यांशी माझा अतिशय निकटचा संबंध. रामणाजी ज्यावेळेला आजारी असायचे त्यावेळेला असा दिवस जायचा नाही की 8-15-10 दिवसांनी रामणाजींच्या घरी यायचो, भेटायचो, बोलायचो, बाईंशी बोलायचो. बाई जावस्तर माझी त्यांची गाठ झाली. त्या पडल्यानंतर त्यांचा फ्रॅक्चर झाल्यानंतर सुद्धा मी त्यांच्या घरी जातो. इतका माझा त्यांचा निकटचा संबंध. जे आशीर्वाद दिलेत खरं म्हणजे सगळ्यांची नावं घेणं बरोबर नाही, कारण कोणाचं नाव घेतलं कोणाचं नाव राहिलं निष्कारण माझं नाव राहिलं असं एक प्रवाह निर्माण होतो. पण या ठिकाणी उपस्थित असलेले सर्वजण हे पडताणी परिवारावर प्रेम करणारे आहेत हे गृहीत धरतो आणि माझ्या भावना या ठिकाणी व्यक्त करतो. या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान आपण मला दिलं याबद्दल मी सर्व पडताणी कुटुंबियांचे आभार मानतो आणि मी माझं मनोगत संबोधन. शावित शेख, C24 तास, संगमनेर.